एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यासाठी शांत बसला की आपली मुलगी तिथून लांबतीय. आणि प्रत्येक आई वडील आपल्यावर एकच संस्कार देतात. माझ्या आईने मला जेव्हा सांगितलं की आज तू माझ्या घरात न जातीये तर तू जेव्हा परत येशील तेव्हा तुझी तिरडीच आली पाहिजे, तू एकटी नाही आली पाहिजे. तर मंडळी, काल हर्षवर्धन जाधव यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव ह्या भाषणाच्या दरम्यान रडल्या आणि हर्षवर्धन जाधवनी आपल्याला काय त्रास दिला आणि कसा त्रास दिला हे सर्व जनतेला सांगितलं. आता त्याच हर्षवर्धन जाधव यांच्या आणखी एक विभक्त पत्नी ईशा झा काय म्हणतात संजना जाधव यांच्याबद्दल ते आधी ऐका. नमस्कार. मी आज एक व्हिडिओ पाहिलंय आणि मला खरोखर आश्चर्य वाटतोय आणि दुःखही होतोय की लोक राजकारणासाठी किती खालच्या लेवलला जाऊ शकतात. ते काही पण असत्य खोटं बोलू शकतात आणि रडून बोलू शकतात. आणि त्या असत्यला जर लोकांनी सत्य म्हणून स्वीकार केलं तर या जगातनं सत्य लुप्त होऊन जाईल. मला संजनाला सांगायचं आहे की संजना, मला तुझ्या जागेवरती आणलं नव्हतं, तुला हा लग्न नको होतं म्हणून मला आणलं होतं. आणि ह्याचं तुला बाहेरनं पण जाणून घ्यायची गरज नव्हती, कारण जेव्हा मला पहिल्यांदा हर्षवर्धननी आणि त्याची आईनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, मी सर्वात पहिले तुला भेटून तुला सांगितलं हे की जर तुमचं जमत असेल तर तुम्ही जमवून घ्या, मला याच्या तुमच्यामध्ये येण्याची काहीच गरज नाही. पण तू काहीच केलं नाही आणि त्याच्या नंतर पण तू काहीच केलं नाही. 5 वर्ष तू काहीच केलंच नाही, एकदा पण मला विचारलं नाही. किंवा इथे जेव्हा कन्नडला घर भेटलं नाही, इथे ते सगळे राहायला आले होते, आदित्य पण राहायला आला होता इकडे, तर तू एकदा पण त्यांना कोणालाही विचारलं नाही. आदित्यला सुद्धा विचारलं नाही की तू का राहतो इकडे, ती कोण आहे, ती का सगळं बघते, ती का तिने का घर बघितलंय, ती का एवढं खर्च करते, कोण आहेस ती, एकदा पण विचारलं नाही. जेव्हा आम्हाला आमच्यावरती 307 गुन्हा दाखल झाला, हर्षवर्धनला मारायला जीवे मारण्याचे प्रयत्न झालं, त्याला तुरुंगात ठेवणं आला होता 2 महिने, तेव्हा एकदा पण तू बघायला सुद्धा आली नाही. तेव्हा पिशोर ग्रामपंचायतची इलेक्शन जास्त महत्वाची होती. म्हणजे इलेक्शनसाठी आपण नातं कसं काय सोडू शकतो. आदित्य सगळे पैसे माझ्याकडनं घेत होता तुरुंगात हर्षवर्धनला काढण्यासाठी. 1-2 हजार नाही, 1,00,000 रुपये लागले होते. आणि 1-2 लाख पण नव्हते, भरपूर पैसे होते. सगळे पैसे त्यांनी माझ्याकडनं घेतले. तेव्हा तू का नाही विचारलं आदित्यला, तुझाच मुलगा आहे ना, की आदित्य तू तिच्याकडनं का पैसे घेतोय, कोण आहे ती, मी करेल सगळं, मी बघेल. जर तू बघितलं असतं ना, मी खुशाल पाऊल मागे घेतलं असतं. मला तुमच्या मध्येच येण्याची काहीच गरज नव्हती आणि काहीच इच्छा पण नव्हती. जेव्हा वारंवार हर्षवर्धनवर खोटे गुन्हे दाखल झाले तेव्हा त्याची आई मला म्हटली की आत्ता जर तू लग्नासाठी हो म्हणणार नाही तेव्हा तर माझ्या मुलाला मारून टाकतील. आणि तेव्हा मी कन्नडला आले होते. जेव्हा मी पहिल्यांदा कन्नडला आले होते तेव्हा पण आमचं लग्न झालं नव्हतं. का नाही तू मला विचारलंस की कुठल्या हक्काने आले, का आलीयस तू इकडे, आणि मी आहे बायको आणि मी बघेल सगळं, का नाही विचारलंस तू. आज जे तू म्हणते रडून लोकांना की माझ्या जागेवरती आणलं, मला इतकं कष्ट झालं, तुला झालं किंवा नाही झालं हे मला माहीत नाही, पण जे माझ्या समोर सत्य घडलंय ते मी नक्कीच सांगेल. आणि एवढं कष्ट होतं ना तर सोडून द्यायचं. आपली संस्कृती आहे की जेव्हा नवरा बायकोचं जमत नाही तर घरातले मोठे भसतात आणि जमवून घेतात. पण तुझ्या वडिलांनी एवढे ते म्हणजे पंतप्रधानाकडून तुझ्यासाठी तिकट आणू शकतात, तर एकदा फोन तुझ्या आई वडील हर्षवर्धनच्या आईला करू शकत नाही की काय चालू आहे, कोण आहे ती बाई, का आली ती कन्नडला. एकदा पण आला नाही फोन. मागे पिशोरचे सगळे भाऊ बंद गेले होते भोकरदनला की जमवून घ्या, पण जमवून दिलं नाही. अरे कन्नडचे महाराज त्यांनी सुद्धा फोन केलं होतं की ताई हर्षवर्धननीच घर बांधलंय आणि त्यांना राहायला जागा नाही, कमीत कमी त्या म्हातारीला तरी तुम्ही घरात ठेवा. हर्षवर्धनचं बांधलेला घर आहे, त्याच्यासाठी आईसाठी वेगळं रूम आहे, तिथे तरी तुम्ही आईला राहू द्या. पण ते पण तुम्ही राहू दिलं नाही. हे आहे का आपली संस्कृती. आज तू संजना हर्षवर्धन जाधव लिहिते,
पण फक्त नावासाठीच, फक्त राजकारणासाठीच. पण जर जर संसारच नाहीये, जर लग्नच नाहीये, जर तो माणूसच नाही, तर त्याचे नाव ठेवून काय उपयोग आहे? आज मी पण म्हणू शकते की मला लग्न करून आणलंय, मी पण ईशा हर्षवर्धन लावून मग राजकारणात उतरे. पण लग्नाचं महत्व आहे, त्या माणसाचं महत्व आहे, ते नावाचं महत्व नाही आहे. पण सगळंच राजकारणच आहे का? आणि राजकारणासाठी आपण काही पण म्हणणार का? काही पण करणार राजकारणासाठी? म्हणजे मला मला अत्यंत आश्चर्य वाटतोय की माणूस काही पण म्हणू शकतोय. जर माणूस रडला म्हणजे सत्य म्हणतोय असं नाहीये. एवढा त्रास होता ना तर सोडून टाकायचं. तो म्हणत होता की सोडा, सोडून द्या, एवढा मी वाईट आहे तर सोडून द्या मला, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण राहायचा पण आणि त्याच्या विरोधात पण जायचं, त्याचंच नाव वापरून त्याचंच विरोधात जायचं, हे कुठली संस्कृती आहे मला पण जाणून घ्यायचं. लोकांना मी एकच सांगेल की अश्रूवर तुम्ही भ्रमित होऊ नका, जे सत्य आहे ते बघा. धन्यवाद. आणि त्याच्याप्रमाणे मी हा संसार या ठिकाणी केला, आणि ते केल्याने मला या ठिकाणी काय मिळालं हे तुम्हाला सगळ्यांना आज माहिती आहे. मी आतापर्यंत कधीच रडले नाही, आतापर्यंत मी कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही, परंतु आज मला भरून आलं, कारण हे गाव माझं आहे आणि ह्या गावातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी काय केलं आणि काय नाही केलं. आणि आज तुम्ही माझ्याबद्दल एवढी घाणेरडी भाषा वापरताय, आज तुम्ही माझ्याबद्दल एवढं घाणेरडं बोलताय, हे मी काय आहे आणि काय नाही हे सगळं ह्या जनतेला या ठिकाणी माहिती आहे. म्हणून मी आपल्याला एवढं सांगेल की तर मंडळी, या आहेत कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव. त्यांचे विभक्त पती हर्षवर्धन जाधव हे त्यांच्यासोबत कसे वागले हे त्यांनी या जाहीर सभेत सांगितलं. आणि उपस्थित असलेल्या तमाम माता भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू तराळले होते. संजना जाधव यांनी आपण किती संघर्ष केलाय, किती त्रास सहन केलाय, आणि एखादी स्त्री ज्यावेळेस या सगळ्या त्रासातून, या संघर्षातून बाहेर पडायचा प्रयत्न करते, त्यावेळेस तिचा सगळीकडून आधार संपलेला असतो. परंतु ही जनता आता माझा आधार आहे आणि तुम्ही मायबापच माझे आधार आहात, असं संजना जाधव यांनी यावेळेस जनतेला संबोधित करत असताना म्हटलेलं आहे. तर मंडळी, संजना जाधव यांनी त्यांच्या वडिलांबद्दल काय काय बोललं गेलं, माझ्याबद्दल काय काय बोललं गेलं, या सगळ्या गोष्टींचा उलगडा या ठिकाणी केला. आणि ज्यावेळेस एक स्त्री, एक माता, एक पत्नी आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून या सगळ्या गोष्टी सहन करते, बाहेर पडते, त्यावेळेस ती एका नव्या ताकदीनं उभी राहते, असं त्या यावेळेस आवर्जून म्हटल्यात. तर मंडळी, या होत्या ईशा झा. आता या ईशा झा ह्या आहेत ज्या संजना जाधव यांच्या अनुपस्थितीमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी देखील हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांचा विवाह झाला होता, त्याचे फोटोज देखील आले होते. आणि तो विवाह कसा झाला होता, कशामुळे झाला होता, कोणत्या परिस्थितीत झाला होता, त्यासाठी काय काय कारणं होती, आणि या सगळ्या गोष्टींची माहिती यामध्ये ईशा झा यांनी दिलेली आहे. तर या ईशा झा ज्या आहेत त्या हर्षवर्धन जाधव यांना तुरुंगात असताना, हर्षवर्धन जाधव हे तुरुंगात असताना त्यांना कशा पद्धतीनं पैसे जे लागत होते ते पैसे कसे त्यांनी दिले, किंवा त्यांचा जो मुलगा आहे त्या मुलाला त्यांनी जे प्रयत्न केले हर्षवर्धन जाधव यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी, त्याला ते पैसे कसे दिले, किती दिले, लाखो रुपये खर्च झाले, आणि त्यावेळेस तुम्ही का नाही आलात, किंवा त्यावेळेस तुम्ही कुठे होतात, ह्या सगळ्या गोष्टी उलगडून सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर
जे घर हर्षवर्धन जाधव यांचं स्वतःचं घर आहे, त्या घरात हर्षवर्धन जाधव यांच्या आईलाच जागा तुम्ही देत नाहीत, त्या घरातून तुम्ही त्यांना बाहेर काढून टाकलंय असं म्हणत संजना जाधव यांच्यावरती आरोप केलेत. म्हणजे आपण केवळ रडलो किंवा डोळ्यातून पाणी आणलं तर सत्य बदलत नसतं असं देखील त्या म्हणाल्या. पुढे त्या ह्या देखील म्हणाल्या की माझ्या ठिकाणी एक बाई आणून ठेवली, मी 5 वर्ष तू आली नाहीस तेव्हा मी तिथे गेले आणि तुला विचारून गेले, असं ईशा झा यांनी म्हटलेलं आहे. तर मंडळी, कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये हा नवरा विरुद्ध बायको विरुद्ध दुसरी बायको असा प्रकार सध्या सुरू झालेला आहे. अतिशय राजकीय नाटकीय हा सगळा प्रकार बघायला मिळतो आहे. घरातलं भांडण चवट्यावर आलं आहे, त्याची सिंपथी तयार होतीय आणि या सिंपथीमधनं आता मतदान होणार आहे. कृपया कुठल्याही सिंपथीला, कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही भूल थापा पैसा या कुठल्याही गोष्टीला बळी न पडता लोकशाही मार्गाने आपल्याला मतदान करायचं आहे. आपण लोकशाही मार्गाने मतदान करावं, आपल्याला जो उमेदवार लोकशाही मार्गाने वाटतो आहे तो आपण निवडावा, कुठल्याही भूलथापांना बळी न पडता हे सगळं कार्य आपल्याला पाडायचं आहे. लोकशाहीचा हा उत्सव आहे, सर्वात मोठा उत्सव आहे, 5 वर्षातून एकदा येणारा हा उत्सव आहे आणि या 5 वर्षाच्या उत्सवामध्ये आपल्याला अतिशय सजगपणे डोळे उघडे ठेवून आपल्याला आपलं कर्तव्य बजावायचं आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकारात तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.